नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून शहरातही पावसाची संततधार सुरूच आहे। पुराच्या पाण्यामुळे मंदिर सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र सध्या दिसत आहे। गेल्या रात्रभरापासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस येत असल्यानं गोदावरीत गंगापूर धरणातून सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। नऊ वाजता 1100, 12 वाजता 4000 तर 1 वाजता 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। यामुळे नदीची पाणी पातळी वाढणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जर असाच वाढत राहिला तर मग मात्र आणखी प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी प्रसाद पवार, नाशिक।